नमस्कार, मी राधिका कुलकर्णी जोशी. बी न्यूजमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर दिवसभरातल्या ठळक घडामोडींवर. कचरा प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे पदाधिकारी घुसले महापालिकेत. पुढील 4 दिवसात दोषींवर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा. बांधकामाच्या वादातून खुनी हल्ला केल्याप्रकरणी शाहूवाडी तालुक्यातील परखंदळे इथल्या तरुणाला 4 वर्ष कारावासाची शिक्षा. वार्षिक 12 ते 13 कोटी रुपयांचा तोटा सहन करूनही KMTच्या बसेस शहराबाहेरील 23 मार्गांवरून धावत असल्याबद्दल सर्वपक्षीय कृती समितीनं विचारला प्रशासनाला जाब. कोल्हापूरच्या मार्केटमध्ये हापूस आंब्याचं आगमन. 5 डझनाच्या हापूसच्या पेटीचा 40,500 रुपये दर तर एक आंबा तब्बल 675 रुपयाला. आणि वंचित उपेक्षित आणि कुष्ठरोग्यांच्या जीवनात आनंदाचे मळे फुलवणाऱ्या पद्मविभूषण बाबा आमटे यांच्या प्रेरणादायी प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त.